आनंद कंद भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणी, श्री राम भक्त हनुमान जी, परम आदरणीय प्रातस्मरणीय शांति ब्रह्म भगवान बाबा, परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ति भक्तराज महाराज,
यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळूया। या ठिकाणी ज्ञेय जी वस्तू आहे त्याचं वर्णन चाललेलं आहे, कारण या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान, अज्ञान या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहे। आणि आता ज्ञेय कशाला म्हणतात याबद्दल आपलं चाललेलं, तर त्या ज्ञेयाच्या संबंधानं काल असं सांगितलं की तो विश्वमूर्धा आहे, म्हणजे विश्वाचं मस्तक आहे, विश्वतश्चक्षु आहे असं सांगितलेलं आहे, विश्वबाहू हे सगळे विशेषण भगवंताला त्या ठिकाणी दिलेले आहे। आणि अध्यारोपाचा जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी तटस्थ लक्षण सांगण्यासाठी वापरलेला आहे, स्थूल बुद्धीच्या माणसासाठी तो प्रकार वापरलेला आहे। अशा प्रकारे हे काल आपण सगळं बघितलेलं आहे। वेगवेगळ्या अंगाने भगवंताला जे काही विशेषण त्या ठिकाणी दिलेले आहे, अध्यारोप आणि अपवाद हा जो आहे हे त्या ठिकाणी सूक्ष्म बुद्धीच्या कुशाग्र बुद्धीच्या लोकांसाठी, म्हणजे या दोन्ही गोष्टी तटस्थ लक्षणाने आणि स्वरूप लक्षणाने पटवून दिलेल्या आहेत। जसं तटस्थ लक्षणाची व्याख्या आपण केली होती की जे लक्षण कधी असतं आणि कधी नसतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात, आणि जे कायमस्वरूपी आहे त्याला स्वरूप लक्षण म्हणतात। असं हे विचारसागरामध्ये आलेल्या ह्या गोष्टी आहेत। भगवंताचे जे रामकृष्ण आदी अवतार आहेत, भगवंताने वामन अवतार घेतला, वराह अवतार घेतला, मत्स्य अवतार आहे, कच्छ अवतार आहे, वेगवेगळे अवतार, हे सगळे अवतार हे भगवंताचं तटस्थ लक्षण का स्वरूप लक्षण? तटस्थ लक्षण, म्हणजे कधी आहे कधी नाही। पण आनंद अद्वय नित्य निरामय हे भगवंताचं काय आहे? स्वरूप लक्षण, ह्या दोन्ही म्हणतात। आणि स्वरूप लक्षणानं सांगायचे झालं त्याला शास्त्रामध्ये अपवाद या अंगाने म्हणतात। आणि या ठिकाणी तटस्थ लक्षणाचं वर्णन करत असताना अध्यारोप असं त्याचे शब्द आहेत। शब्द जरी अवघड असले तरी परंतु हे लक्षात ठेवायचं फक्त, कधी आपल्या ऐकण्यात नसतात ना जास्त, वेदांत नेहमी जे ऐकणारी माणसं आहेत त्यांना या शब्दाची ओळख असते, बाकी ज्यांना त्या शब्दाची ओळख नाही त्याच्यासाठी आहे। आणि हे जे तटस्थ लक्षणाचं वर्णन करावं लागतं, हे सगळं सांगावं लागतं, हे तसं स्थूल बुद्धीच्या अंगाने, पण ज्याला ज्याचा ब्रह्मीभाव ज्याला प्राप्त झालेला आहे त्याच्यासाठी हे काहीही सांगण्याची गरज नाही, कारण तो परमात्मा झाला, त्याच्यासाठी प्रपंच पण नाही। न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले, अशा प्रकारचं त्याचं ज्ञान असतं। ते सगळं वर्णन काल आपण ऐकलेलं आहे। आणि एक अद्वैत सांगण्यासाठी द्वैत त्या ठिकाणी स्वीकारून अद्वैताचा बोध करावा लागतो, नाही तर गुरुशिष्य पंथ जो आहे तोच समाप्त होऊन जाईल। म्हणजे शिष्याला त्या ठिकाणी त्याचं शिष्यत्व दाखवता येणार नाही, की गुरु हे आपल्यापेक्षा उच्च स्थानावर आहेत आणि हाही आपला शिष्य आहे असं समजूनच शिष्याच्या शंका ऐकाव्या लागतात आणि त्याला काय द्यावं लागतं? उत्तर द्यावं लागतं। त्यावेळेला द्वैताची कल्पना करून ते अद्वैत पटवून द्यावं लागतं। एरवी तरी पार्था गुरुशिष्य सत्पथा, आडळू पडे सर्वथा बोलू खुंटे। जर हे नाही झालं तर मग हे गुरुशिष्य परंपरा खंडित होऊन जाईल। आणि हे सगळं आता सांगितलं ना, आताच या काल आपण पाहिलं की तेची आता उधारी ये नेत्र गोचरे गोचरे आकारी ते ज्ञेयगाधया परिव्यापक असे। आता आपल्या या चर्मचक्षुने आपल्याला काही गोष्टी बघायच्यात, आपल्या मनाला काही गोष्टी कळाल्या पाहिजे, या अंगाने आता त्या ज्ञेयाचं वर्णन करतात। सर्वेंद्रिय गुणाभासम विवर्जितम सर्वभृत्यैव निर्गुणं गुणभोक्तृच। सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम, सर्व इंद्रियांच्या याच्यामध्ये मनामध्ये सगळ्या ठिकाणी असून सुद्धा त्यापासून जो अलिप्त आहे, सर्वेंद्रिय विवर्जितम आसक्तम सर्वभृत्यैव निर्गुणं गुणभोक्तृच। या ठिकाणी या सर्वांचे अधिष्ठान असल्यामुळे सत्ता स्फूर्तीद्वारा सर्वांचं धारण करतो, पण परमार्थता तो निर्गुण आहे
शब्दस्पर्शाशी विषयांच्या रूपाने परिणामा पावलेल्या सत्व रजतम या गुणांचा जीवरूपानं तो भोक्त आहे। म्हणजे हे सगळं असून सुद्धा तो या सगळ्यापासून अलिप्त आहे। तरी ते गा किरीटी ऐसे अवकाश आकाश जैसे पटीपट होऊन असे तंतू जेवे। तर किरीटी म्हणजे अर्जुनाला दिलेलं विशेषण, म्हणजे किरीटी आहे, धनंजय आहे, पार्थ आहे, हे भगवत अर्जुनाला काय दिलेले नाव दिलेले हे अर्जुना ते ब्रह्म असं आहे। जसं आकाश हे पोकळीत पोकळीच्या रूपाने आहे, हे आकाश जे आहे इथून तिथून काय आहे पोकळी आहे, आणि पटामध्ये तंतू रूपानं जसं तो असतो पट, तंतू हे पटात पट रूपानं होतात, त्या तंतूला सोडून तो पट नाही ना। पट म्हणजे वस्त्र, पट म्हणजे वस्त्र। या वस्तूमध्ये वस्तूमध्ये काय आहे सगळे तंतू तंतू आहे, तंतुरूपाने त्याच्यामध्ये आहे। तसं या ब्रह्मांडामध्ये भगवान अशा पद्धतीनं व्यापक आहे, याच्यामध्ये सगळे आडवे उभे धागे तंतू आहेत। एक मनुष्य बाजाराला निघाला तर त्याच्या मित्रांनी सांगितलं तू काय बाजाराला चालला का, म्हणले होतं माझ्यासाठी धोतर दोडा घेऊन, काही हरकत नाही म्हणले, असं कोणी सांगितलं तर काम करायला पाहिजे ना, माझ्यासाठी धोतर जोडा घेऊन हे पैसे दिले। आणि मग निघता निघता सांगितलं एक लक्षात ठेव आडवे उभे धागे नाही पाहिजे त्याच्यात, धोतर जोडा आण पण त्याच्यामध्ये आडवे उभे धागे नाही पाहिजे। तो म्हणला मग जोडा येईल, धोतर जोडा तर येणार नाही। त्याच्यात जसं त्या पटामध्ये इथून तिथून जसे तंतू आहेत, पटामध्ये तंतू आहे, तसा हा परमात्मा सर्व ठिकाणी व्यापून आहे। उदक होऊनी उदकी रसू जैसा अवलोकी दीपपणे दीपकी तेज जैसे, जसं रस नावाचं तत्व हे जसं पाण्यामध्ये असतं ते जसं आहेत उदक होऊनी उदकी, पाण्यात पाणी होऊन ते राहत असतं, एवढंच आहे की तुम्हाला जसा स्वाद घ्यायचा असेल तसं त्याच्यामध्ये काही ताकद राहा, वेगवेगळ्या अंगाने तो स्वाद देईल। तुम्हाला जर खट्टा मिठा पाहिजे असेल ते पाणी खट्ट मिठं बनवता येतं, तुम्हाला तिखट करायचं असलं तरी ते तिखट करता येतं जसा तुम्हाला, पण तो त्याच्यामध्ये आहे। दीपपणे दीपकी तेज, दिवा आहे तर त्याच्यातलं जे तेज आहे दिवारूपाने, दिवा आणि तेज काही भिन्न आहे का, त्याप्रमाणे ते असतं। कर्पूरत्वे कापुरी सौरभ्य असे जयापरी शरीर होऊन शरीरी कर्मजेवी, कापूर आणि सुगंध हा काही वेगळा आहे का, सुगंध हा कापरामध्ये समाविष्ट झालेला आहे, ते त्याला सोडून नाही सोडून नाही। आधी शरीर आणि कर्म काही वेगळे का, शरीर म्हटलं की कर्म आलेच, याच्यात कर्म हे समाविष्ट झालेले आहेत, हाताचे पायाचे सगळे कर्म आपले चालूच आहेत ना। किंबहुना जैसे पांडवा सोनेचे सोन्याचा रवा तैसे जे या सर्वा सर्वांगी असे, किंबहुना म्हणजे फार काय सांगाव पांडवा, सोनं आणि सोन्याचा रवा, सोन्याचा रवा म्हणजे भुगा असं तुकडे तुकडे तुकडे, त्याला सोन्याचा रवा म्हणतात, शिरा करण्याचा वेगळा तो रवा वेगळा, पण हा सोन्याचा रवा आहे, त्या शिऱ्या त्या शिऱ्याच्या रव्याला एवढा भाव नाही, पण सोन्याचा रवा जर कोणाकडे असला त्याला किडूक मिडूक वगैरे म्हणतात तो सोन्याच्या रव्याला, तर ते सोन्याचा रवा फार महाग आहे। पण तव या ठिकाणी सोनेचे सोन्याचा रवा, ते सोन्याचा रवा असला काय आणि सोनं काय वेगळं, सोनंच आहे ते, तैसे या सर्वा सर्वांगी असे, त्याप्रमाणे मी सर्वांगामध्ये म्हणजे सर्व ठिकाणी ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे। परी रवेपणा माझे तव रवा ऐसे आवडे वाचोनी सोने सांगणे सोने आखिवी, दिसत पाहायला गेलं तर त्याच्या ठिकाणी हा सोन्याचा भुगा आहे बुवा रवा आहे असं आपल्याला दिसतं, पण सोन्याला सोडून ती गोष्ट नाही, त्याच्यात इथून तिथून काय आहे सोनंच सोनं आहे। असे वेगवेगळ्या दृष्टांतानं माऊलीनं या ज्ञेयतत्वाबद्दल सांगितलेलं आहे। पैगा ओघची वाकुडा परी पाणी उजू सुहाडा वन्य आला लोखंडा लोहन भेकी, एखाद्याला पाणी वाकडं तिकडं वाहू लागलं तर काही पाणी वाकडं तिकडं आहे का, त्याला जसं वळण दिलं तसं ते वाकडं तिकडं चालत असतं, शेतकऱ्याने जिकडं जसं वाकडं तिकडं जसं फोडायचं तिकडं चालत असतं ते, पण पाणी वाकडं नाही ना। ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा असं म्हणतात ना, त्याप्रमाणे हे पाणी थोडंच वाकडे, वन्य आला लोखंडा लोहन भेकी, आणि त्या ठिकाणी अग्नी हा लोखंडामध्ये आला तर तो ते त्या ठिकाणी अग्नी हा लोखंड थोडंच आहे,
अग्नि त्याच्यामध्ये आला तर ते तापून जातं. लोहाराकडे तुम्ही गेलं तर ते काही कुऱ्हाडी वगैरे बनवतं ते तापून जातं, लाल भडक दिसतं. पण अग्नि काही लोखंड तोडत आहे, आलाय तो त्याच्यामध्ये. घटाकारे वेटाळे तेथ नभगमे वाटोळे मठी तरी चौफळे आहे दिसे. आणि हा जो आकाश आहे हे घटाच्या याच्यामध्ये थोडं गोल दिसतं. घट आपण पाहिलं ना काल, घट म्हणजे आता हे घटच बसलेले आहेत ना, घट म्हणजे ते मडकं एक प्रकारचं. त्याच्यामध्ये जे आकाश म्हणजे पोकळी आहे, तर ती कसं आहे घटाच्या आकाराची. आणि मठ म्हणलं की मोठा असतो, मठ मठधारी मठ मोठा असतो ना. मग मठामध्ये सुद्धा आकाश आहे, घटामध्ये सुद्धा आकाश आहे. मग ते आकाश थोडं त्या आकाराचं आहे. घटामध्ये घटाच्या आकाराचं आहे, मठामध्ये मठाच्या आकाराचं आहे. तसं हे ज्ञेय तत्व आहे ना, उपाधीच्या अंगानं आपल्याला जरी छोटं मोठं असं वाटत असलं तरी ते व्यापक आहे. पण दिसायला आपल्याला वाटत असतं ते वेगवेगळ्या उपाधीमध्ये आहे. अशा प्रकारचं ते परी ते अवकाश जैसे नोहिज तैसे का आकाश आहे, जे विकार होऊन तैसे विकारी नोहे. त्याप्रमाणे हे आकाश जे आहे ना हे त्या ठिकाणी त्या उपाधीच्या अंगानं वेडं वाकडं वाटोळं गोटोळं वगैरे असं काहीच होत नाही. ते आहे तसंच आहे. त्याप्रमाणे हे ज्ञेयतत्व सगळ्या उपाध्यामध्ये असून सुद्धा, सगळ्या विकाराच्या या उपाध्या आहेत तरी पण त्याच्यामध्ये तो विकारी होत नाही, तो विकारी होत नाही, तो त्या ठिकाणी सारखाच आहे. दिसायला आपल्याला वेगवेगळं दिसत असतं. मन मुख्य इंद्रिया सत्वादिगुणा या सारखे ऐसे धनंजय आवडे किर. आणि या शरीरामध्ये या सगळ्या पंच ज्ञानेंद्रिया कर्मेंद्रियाला चालवणारं ते मन आहे. आणि त्याच्यामध्ये सत्वगुण रजोगुण तमोगुण आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीनं वाटत असतं. एखाद्या माणसाला आपण म्हणतो माणूस फार तमोगुणी आहे, तो म्हणतो लई तर पैशाचे हवे, रजोगुणी हाय पैसा हाय पैसा. मेरू पासून थोडे त्या ठिकाणी मेरूपेक्षाही जास्त धन मिळालं तरी माणसाचं पोट भरत नाही, तर तो मनुष्य काय आहे रजोगुणी. त्याला आपण रजोगुणी मनुष्य म्हणतो. तमोगुणी मनुष्य म्हणजे झोपाळू, झोपाळू खूप खाणारा अशा प्रकारचे जे असतात ना तमोगुणी वगैरे, त्यांना कधीही झोप येते. पण त्या सगळ्या गुणाचा आपण जरी वापर करत असलो पण ते ज्ञेय तत्व त्याच्यात आहे, पण त्या तमोगुणानं सत्वगुणानं रजोगुणानं ते विकारलेलं नाही, ते त्या ठिकाणी अलिप्त आहे. पण आपल्याला असं वाटत असं आपण बोलत असतो. पै गुळाची गोडी नोहे बांधया सांगडी तैशी गुण इंद्रिये फुडी नाही तेथ. जसं त्या ठिकाणी गुळाची गोडी आहे ती त्या ठिकाणी ढेपीमध्ये असते, पण ढेपीच्या आकाराची नसते. त्या गोडीला काही आकार आहे का सांगा, काशी गोलाकार आहे गोडी. ढेपीला जसं तुम्ही आकार दिला काही चौकोनी, आता गुळ वेगवेगळे निघतायत निघाले ना, आता काही असे अगोदर त्या साखरेच्या गोळ्या येत होत्या तसे आता गुळाचे खडे खडे यायला लागले हो. आणि आता त्याच्यात बरीचशी काही बनवेगिरी असंही काही आहे. कोणी रासायनिक म्हणतं, कोणी म्हणतं घरगुत घरच्या याचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने शेण खतावर निघालेलं, असे बरेच गोष्टी. पण कोणी जाऊन पाहिलं ते कुठं आलं म्हणतो. एकूण ह्या लोकांच्या डोळ्यावरचं काय आहे एक भ्रमच आहे. दुनिया फसती आहे फसानेवाला होणार, दुनियाला फक्त बनवणारा माणूस पाहिजे अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे लोक त्या तसं तसं चालत असत. एक माणूस आला होता खेड्यामध्ये, खेड्यामध्ये माणूस आला आणि तो एक फुकणी आणली त्याने, अशी फुकणी आणली आणि तो असा म्हणायचा या फुकणीतून तुम्हाला मी ब्रह्म दाखवतो. आता ब्रह्म ही काही बघण्याची गोष्ट आहे का, ब्रह्म दाखवतो म्हणायचं. त्याचं 5 रुपये तिकीट ठेवलं ते, 5 रुपये तिकीट. या फुकणीत पाहिलं की ब्रह्म दिसतो आणि मग ते लोक नंबर लागले नाही, 5 रुपयात ब्रह्म पवराय पाहायला भेटू राहिलं. पण ते ज्यावेळेला तो माणूस त्याच्याजवळ यायचा त्याने थोडं अंतर ठेवलं होतं, बाकीच्या लोकांची लाईन थोडी लांब ठेवली आणि याला जवळ घ्यायचं, त्याच्या कानात सांगायचं, त्याच्या कानात सांगायचं की बो ज्याला दिसत नाही तो एका बापाचंच नाही असं त्याच्या कानात सांगायचं. मग ते लोकांनी पाहिलं ते म्हणे अरे हा दिसत रे दिसत, असं तो म्हणायचा. हा चमकू राहिलं चमकू राहिलं दिसू राहिलं असं लागली ना लाईन. मग त्याच्या मागं तो त्याच्या मागं तो लोक दे 5 रुपये पण त्याला जवळ घेऊन तेच सांगायचं, त्याचा तो मंत्र ठरलेला होता. आणि ते सगळंच म्हणायला लागले दिसतं दिसतं. पण एक श्रीमंत माणूस होता त्याला काही दिसलं नाही,
पण त्याला ते बोलायचे लाजवट. तो म्हणला अजून आपण 5 रुपये देऊ. एका धनगाराच्या माणसाला सांगितलं तुझं तिकीट मी भरतो, तू गरीब माणूस आहे पण खरं खरं बोलायचं बस एवढ्यासाठी शंका. मग त्याला त्याने तसंच सांगितलं, तो मला 1000 बापाचा म्हणला तरी चालेल पण याच्यात काहीच नाही. त्यावेळेला ते भांडं उघडं पडलं. तोपर्यंत त्याने किती काही पैसे गोळा केले. तसे ह्या जगामध्ये असे खूप जण आहेत. हो नाही नाही तेवढ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी हिप्नॉटिझम करून किती काय पैसे घेऊन जातात आणि मग लोक म्हणतात बापरे काहीच नाही भेटलं त्याच्याकडून. ते अशा प्रकारची ही सगळी गोष्टी आहे. या ठिकाणी जे आहे ते ज्ञानोपारायणी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे की ती जी गुळाची गोडी ती काही ढेपेच्या आकाराची नसते रे बाबा हो. त्याप्रमाणे या गुण इंद्रियामध्ये तो असून सुद्धा भगवान त्या ठिकाणी त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा विकारी होत नाही. अगाक्षिराचे जसे घृतक्षिराकार असे परिक्षिरचिन हे जैसे कपित ध्वजा. या दुधामध्ये तूप असतं पण तूप झाल्यानंतर त्याच्यातून दूध काढता येत आहे की नाही सांगा. दुधामध्ये तूप आहे दिसत नाही पण आहे, पण तुपात दूध नाही असं आहे. कारण दुधामधून आपण काढू शकतो नंतर तूप, पण तुम्हाला आता सांगितलं की दुधा तुपाचं पुन्हा दूध करून दाखवा होऊ शकत नाही. अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. परमात्म्याला जाणण्याकरता ज्ञेय जाणण्याकरता हे सगळं आपण लक्षात ठेवायचे दृष्टांत. तैसे जे ये विकारी विकार नो हे अवधारी. त्याप्रमाणे ह्या जगतामध्ये ज्या काही सगळ्या विकारी गोष्टी तुम्हाला दिसतात पण त्या विकारापासून हे तत्व अलिप्त आहे. जे आकारानाम भोवरी येर सोने ते सोने. वेगवेगळे आकार असल्यामुळे त्याला वेगवेगळे नाव दिले जाते. की सोनच आहे ते पण त्याला बुगडी म्हणतात. बुगडी कशाला म्हणतात? बुगडी माहिती आहे तुम्हाला? कानात राहते का? बर बर. कोणत्या? बाद आहे का? हा बुगडी माझी सांडली का जाता साता झाला का? बार बार बार. म्हणजे अर्ध तुम्हाला येतं अर्ध मला येत. तर हे जे आहे वेगवेगळे त्या सोन्याचे काय आहे नाव आहेत. हो तुम्ही सोन्याचे कुंडल केले त्याचं नाव वेगळं आहे, बागड्या केल्या त्याचं नाव वेगळं आहे, पण आहे ते सोनं आहे ना. म्हणून तर मी तुम्हाला अजातवाद आणि विवर्तवाद सांगितला होता. अजातवाद म्हणजे सोनच आणि विवर्तमान म्हणजे हे असे अलंकार. वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार त्याचे वेगवेगळे नाव आहेत. नावं जरी वेगवेगळे असले तरी आहे ते एकच तत्व आहे ना. तसं तुमच्या आमच्यामध्ये उपाधीच्या अंगाने सगळे भेद आहेत. कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे, कोणी बालक आहे, कोणी वृद्ध आहे, कोणी ब्राह्मण आहे, कोणी क्षत्रिय, कोणी वैश्य आहे, कोणी शूद्र आहे, कोणी वानप्रस्थाश्रमी आहे, कोणी ग्रस्थाश्रमी आहे, कोणी ब्रह्मचारी आश्रमी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आश्रमी लोक आहेत. कोणी वेगवेगळ्या संप्रदायाचे, कोणी प्रकाश संप्रदायाचे, कोणी स्वरूप संप्रदायाचे, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे चैतन्य संप्रदायाचे आहेत, असे वेगवेगळे कोणी रामदासी संप्रदाय, वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय आहेत. या जगामध्ये भेदाच्या अंगाने काही एक गोष्टी का अनेक गोष्टी. कोणी स्वामी समर्थाचे भक्त आहेत, तर कोणी गजानन महाराजचे भक्त आहेत, तर कोणी साईबाबाचे भक्त आहेत. कोण कोणाला मानतं, कोणी कोणाला मानतं, कोणी कोणाला मानतं. म्हणजे इथं उपाध्याच्या अंगाने सगळं वेग, पण ज्ञेय सगळ्यामध्ये काय आहे एकच आहे. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवायची. तत्व तेच आहे आणि अशी ही जी भिन्नता आहे आणि या भिन्नतेला धरून जो माणूस बसला आहे तो बसलाच. त्याचं बूड बसून गेलं समजा. ज्याला भिन्नता डोक्यात बसलेली ना त्याचं पारमार्थिक अंगाने बूड बसलेलं. भलाही तो क्रियेनं कितीही मोठा असू दे, त्याच्या क्रिया कितीही मोठा असू दे, पण तो खऱ्या अर्थानं त्याला ते ज्ञेय कळालेलं नाही. म्हणून या ठिकाणी माऊलीनं तुम्हाला समजावून सांगितलेली ही गोष्ट की या उघड मराठिया ते वेगळे पण धनंजया जाणून गुण इंद्रियापासून या. की हे धनंजया मी तुला मराठी भाषेमध्ये आणि अत्यंत सुटसुटीत शब्दामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे की ब्रह्म सर्व गुणेंद्रियात राहून गुणेंद्रियापासून परमार्थत भिन्न आहे. या गुणामध्ये इंद्रियामध्ये राहून सुद्धा ते या सगळ्यापासून अलिप्त आहे. ज्याप्रमाणे सूर्याच्या साक्षीमध्ये सगळ्यांचे व्यवहार होतात, कोणाचे चांगले वाईट व्यवहार चालतात, कोणाचे वाईट व्यवहार चालतात, त्याच्या गुणाच्या अंगून तमोगुणी लोक वाईट व्यवहार करतील,
रजोगुणी पैशाच्या ह्याच्यात व्यवहार करतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे सत्वगुणी भजन करतील, कीर्तन करतील, पण या तिन्ही व्यवहाराशी सूर्याचा काहीही संबंध नाही, सूर्याशिवाय नाही पण सूर्याचा संबंध नाही, सूर्याच्या प्रकाशात या गोष्टी होणार ना पण त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही, त्याप्रमाणे भगवंताच्या सत्तेशिवाय या ज्ञेय ज्याला म्हणतात त्याच्या सत्तेशिवाय एकही व्यवहार नाही पण त्याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही, असा प्रकारचं हे आहे। या ठिकाणी सांगितलंय नामरूप संबंधू जातिक्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही, या सगळ्या आकाराला ह्या गोष्टी आहेत। नाम हे कोणासाठी आहे? आकार आला की नाम आलं, नाम आलंच, आणि ते कोणी आई वडिलांनी चार पाच महिलांनी मिळून ठेवलेलं असेल, आपलं जे नाव ठेवलेलं असतं ते घोगऱ्या वगैरे करतात आणि मग ते त्याच्यात नाव ठेवतात, कोणाचं नाव कचरू ठेवलं जातं, कोणाचं नाव दगडू ठेवलं जातं, असे वेगवेगळे नाव ठेवतात, कोणाचं भीमा तर कोणाचं रामा, काही पण नाव असं ठेवलं जातं ना, कोणाचं चंदा, कोणाचं मंदा, कोणाचं नंदा, अशा प्रकारचे पुंदा, असे वेगवेगळे नाव ठेवले जातात, पण त्या नावाला आपण पकडून घेतो, ठेविलेनी नामेशी ओ देवत उठे, ते खऱ्या अर्थानं आपलं काही नाव नाहीच आहे, ते दहा पाच महिलांनी मिळून ते ठरवलेला विषय आहे, तो ठरवलेला, पण ते नंतर हळूहळू एवढं पक्कं होऊन जातं, एवढं पक्कं होऊन जातं की त्या ठिकाणी ते माणसाला जळून जातं, आणि मग त्याला कितीही लोकांमध्ये झोपलेला असलं आणि हाक जरी मारली वामन तो म्हणतो हो, त्याला असं वाटत असतं मी काय आहे वामन, मी नंदू आहे, मी चंदू आहे, अशा प्रकारचं त्याला वाटत असत हे, असं त्याला तिकडे नाम रूप त्याच्याशी काही नामाचा संबंध नाही, नाम आलं रूप आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रूप आहेत, कोणी गोरा आहे, कोणी काळा आहे, कोणी सावळा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रूप आहे, कोणी उंच आहे, कोणी छोटा आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे रूप आहे जगामध्ये, काही रूप अनेक आहेत, नाव अनेक आहेत, नाम रूप संबंधू संबंध, नामाच्या अंगानं रूपाच्या अंगानं आलेले अनेक संबंध आहेत, अनेक संबंध आहे, मनुष्य इथे आल्यानंतर किती किती संबंध त्याचे निर्माण होतात, शाळेमध्ये असताना मित्राशी संबंध येतो त्याचा, गुरुजीशी काय येतो संबंध येतोच, येतो की नाही सांगा तुम्ही, पुढे चालून दोन हाताचे चार हात झाले, आता कोणाशी संबंध आला, बायकोशी आला, पुढे मुलं बाळाशी आला, बायकोशी आला की तिकडच्या त्याच्याकडे सगळे नाव त्याच्या अंगावरून तिकडची पिढी यालाच मिसळावं लागते, म्हणजे सासूरवाडीकडचे सुद्धा काय आले संबंध आले, पण या ब्रह्माशी तसं काहीही संबंध नाही कारण तो एकटाच आहे ना, एकट्याला काय करायचं, कुठून संबंध येणार, तो एकच आहे ना, आपण म्हणतो ते काही दोन थोडंच आहे, एक असल्यामुळे तिथे संबंधाचा हे नाही, नावाचा काही संबंध येत नाही, रूपाचा काही संबंध नाही, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुची रघुराया, म्हणून नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू, जाती आहेत, जाती तुमच्या आमच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, कोणी मारवाडी आहेत, कोणी मराठी आहेत, कोणी वंजारी आहेत, कोणी कुंभार आहेत, कोणी चंभार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जाती आहेत, म्हणून भगवंताशी त्या ज्ञेयतत्वाशी जातीचा सुद्धा काही संबंध नाही, जातीचा सुद्धा काही संबंध नाही, म्हणजे जाती क्रिया ह्या सगळ्या क्रिया आपल्या चालू असतात, देण्या घेण्याच्या वगैरे वगैरे या सगळ्या क्रिया असतात, क्रियेशी त्याचा काही संबंध नाही, कुठल्या प्रकारचा भेद नाही, एकच असल्यामुळे भेद बाळगण्याचं काही कारण नाही, दोन वस्तूमध्ये भेद दाखवता येतो, एका वस्तूमध्ये काहीही भेद नाही, म्हणजे हा आकाराशी जी प्रवाद वस्तूशी नाही, हा सगळा आकाराच्या अंगानं बोलणं आहे, आकार आला म्हणून नाम रूप संबंधून जाती क्रिया भेदू ह्या आकाराशी आहे, वस्तूच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तो संबंध नाही, त्या ज्ञेय वस्तूला जाणण्यासाठी हे सगळं ज्ञानोबरा आपल्याला सांगतायत। ते गुण नव्हे काही गुणा तया संबंध नाही, परी तयाच्याची ठाई आभासती, तसं ते गुणात तो सापडणारा नाही, गुणाचा त्याचा काहीही संबंध नाही, नामाचा जातीचा रूपाचा याचा काहीही संबंध नाही, पण हे त्याच्याच ठिकाणी भासतं असं आपल्याला वाटत असत, आपल्याला असं वाटत असत,
हे सगळं काय आहे अज्ञानाच्या म्हणजे स्थूल बुद्धीच्या माणसासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला असं वाटत असतं पण तो तसा त्या सगळ्यापासून अलिप्त आहे. येतुल यासाठी संभ्रांताच्या इथे संभ्राताच्या आलंय पण संभ्रांताच्या पाहिजे होते पोट. भ्राच्यावर अनुस्वार पाहिजे होता, इथे सवर अनुस्वार दिला असं थोडं संभ्राताच्या वेगळा पाठ होत संभ्रांताच्या. तर हे भ्रांतिष्ठ लोक ऐशे जाय कीर्ती जे हेची धरी, म्हणजे भ्रांतिष्ठ लोक असतात म्हणजे भ्रम ज्यांना झालेला आहे ना त्यांना असं वाटतं की हे आत्म्याच्याच ठिकाणी या सगळ्या गोष्टी आहेत. नाव रूप जाती क्रिया हे सगळ्या गोष्टी कोणाच्या ठिकाणी आहेत? आत्म्याच्या ठिकाणी असं आपल्याला वाटत असत. मग अज्ञानाच्या अंगानं आपण असं वागत असतो. त्या असतात सगळ्या देहाला धरून गोष्टी असतात पण ते सगळे धर्म आत्म्याचे आहेत असं आपल्याला वाटत असतं. ऐशे जाय कीर्ती जे हेची धरी, त्याला असं वाटतं की हेच सगळं करणार आहे हे तत्व. तरी ते गा धरणे ऐशे अभ्राते जेवी आकाशे का प्रतिवदन जैसे आरशेनी. पण त्या आत्मतत्वानं त्या ज्ञानं यांना कशा प्रकारे धरलेलं आहे तर माऊली सांगतात की ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग आहे, आकाशामध्ये ढग आहे. जरी आपण म्हणलो पूर्ण आकाश ढगाने भरलंय पण त्या आकाश त्या ढगापासून काय आहे? अलिप्त आहे. तसं आपण जगे सगळे या सांगत असतो की हे सगळं आत्म्यावर जरी आरोप केला तरी तो आत्मा त्यापासून काय आहे? अलिप्त आहे. का प्रतिवदन जायचे आरसेनी, किंवा घरामध्ये आरसा लावलेला असतो, आपण समोर जाऊन उभा राहतो म्हणून ते आपल्याला दाखवतो. त्या आरशाला काय तर तुमच्या याचा संबंध आहे? कोणीही आणपा, किती जण दिवसाचे 50 येऊन जरी बघितलं त्याच्यात तरी त्याचा त्या 50 लोकांशी काहीही संबंध नाही. की त्या आरशातून कधी आवाज आला का, ये रे बाई ये मी तुझीच वाट पाहतो, तुला लई सवय आहे, दिवसातून 10-10 बारे बघायचे, अजून तर 4 चक्र झाले, असं कधी म्हटलं का? असा आरसा कधी म्हणतो का सांगा? किंवा एखाद्याला म्हणतो का ये रे जरा चांगला भांग पाडून घे, काल तुला भांग पाडायला सुधरलं नव्हतं, असं कधी म्हटलं का? तो दिसतो दाखवतो तुम्हाला पण तो त्याच्यापासून काय आहे? अलिप्त आहे. का प्रतिवदन जैसे आरसेनी ना तरी सूर्य प्रतिमंडल जैसेनी धरी सलील का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी. किंवा या जलाशयामध्ये सूर्यकिरणान करण सूर्य दिसत असतो त्याच्यामध्ये, तो दिसतो जलाशयामध्ये पण तो तिथे त्याच्यामध्ये नाही आहे, तो अलिप्त आहे. एखाद्याला समजत नाही, एक सिंह होता त्याला नाही कळलं, ते जेर विहिरीजवळ जाऊन उभा राहिला आणि त्याला दिसला आत, त्याला पाहून सिंहाला राग आला की हे माझा कोणतरी शत्रू दिसतोय, मग सिंहानं डरकाळी फोडली, मोठ्यानं सिंहाने गर्जना केली, गर्जना केल्या बोल त्याने पण केली, कारण ते आतमध्ये दिसत होतं ना ते प्रतिबिंब. गर्जना केली, सिंहाला राग आला, म्हणजे मला खेटायला निघाला, मारली उडी. वास्तविक ते काहीच नव्हतं पण ते भ्रमाने तसं त्याला काय झालं जाणवलं, तसं काहीच नव्हतं. जे त्याच्यात आहे ते प्रतिबिंब दिसतं. एकदा जेवायला बसला होता तर एक छोटासा पोरग बी बापाच्या बरोबर बसला होता, तर तिथं वरण केलं होतं, खूप पातळ होतं ते डाळ खूप पातळ झाली होती त्या द्रोणामध्ये. त्या लेकराला त्याचं काय दिसायला लागलं? प्रतिबिंब. ते म्हणला बाबा बाळ, म्हणले बाळ नाही डाळ, डाळ आहे म्हणे ती पातळ झालेली. त्याच्यात ते प्रतिबिंब त्याप्रमाणे दिसतं, तो त्याच्यामध्ये असून सुद्धा जसा अलिप्त आहे. का रश्मीकळी मृगजळ धरी जे जेवी, आणि दुपारच्या वेळेला उन्हाच्या झळ्यानं ते मृगजळ दिसतं पण ते नसतं, वास्तविक ते नसतं, ते दिसतं आभासमान आहे, मध्यंतरी दिसतं, त्याचा सूर्याशी काहीही संबंध नाही. त्याप्रमाणे या ब्रह्मांडाची निर्मिती होऊन सुद्धा ते ज्ञेयतत्व याच्याशी लिप्त नाही, अलिप्त आहे हे आपण जाणलं पाहिजे. आणि त्याप्रमाणेच आपलं आपण जीवन जगावं. आपणही संसारामध्ये राहून अलिप्त जर राहिलो तर कृतकृत्यश्च भारत संपलं, एवढा त्या ठिकाणी सिद्धांत आहे. आपण ते शिकायचं, सूर्य जसा सगळ्या याच्यात असून सुद्धा काय आहे? अलिप्त आहे. आकाश सगळ्यामध्ये वावरून सुद्धा अलिप्त आहे. त्याप्रमाणे आपण सगळ्यामध्ये वावरून सुद्धा कोणत्याही मोहाशी चिटकायचं नाही, म्हणजे त्याचं कल्याण होऊन जातं. तैसे गा संबंधे विना
या सर्वाते धरी निर्गुण प्रिते वाया जान मिथ्या दृष्टि, त्यात प्रमाण कोणाशी काही संबंध नसताना या ठिकाणी हे निर्गुण त्याच्याशी तादात्म्य धरतं, त्याच्याशी लिप्त होऊन जातं, आणि हे सगळं परिते वाया जान मिथ्या दृष्टी, आणि या अंगानं आपण त्या आत्म्याला या सगळ्या ठिकाणी ते चिकटलेलं आहे असं बघणं हे मिथ्या दृष्टी आहे, म्हणजे खोट आहे. आपण ते खोट्या गोष्टीला चिटकायला नाही पाहिजे, जे तत्वतःच योग्य आहे तेच आपण जाणून घ्यायला पाहिजे. आणि या परिनिर्गुणे गुणाते भोगणे रंका राज्य करणे स्वप्ने जैसे, अशाच प्रकारचं हे निर्गुण जे गुणाला भोगताना दिसत असतं, निर्गुण आहे पण या गुणामध्ये आपल्याला वाटतं हे गुणाचा भोग घेतो, तर ते कशा पद्धतीनं रंका राज्य करणे स्वप्ने जेवी, स्वप्नामध्ये एखाद्या दरिद्री माणसानं राजा व्हावं, हे जसं खोटंच आहे ना, दरिद्री गरीब माणसाला ज्याप्रमाणे स्वप्न पडावं आणि त्याने स्वप्नामध्ये राजा व्हावं, ते काय खरं आहे का त्याच्यातलं सांगा. किंवा एखाद्याला स्वप्नामध्ये लॉटरी लागावी, स्वप्नामध्ये लॉटरी लागावी आणि ते जाग आल्यानंतर काहीच नाही, पैसे नाही, काहीच नाही, हे जसं खोट आहे त्याप्रमाण म्हणोनी गुणाचा संगू अथवा गुण भोगू हा निर्गुणी लाग बोलो नये. याच्यासाठी गुणाचा संग आणि गुणाचा भोग हा निर्गुणामध्ये काहीही नाही, नेयाच्या ठिकाणी त्याचा काहीही संबंध नाही, आणि ते आपण बोलो पण नाही. हा निर्गुणी लाग बोलो नाही. बहिरंतश्य भूतानामचरम तदविज्ञेयम्. बहिरंतश्य भूतानाम मचरम चरमेव च, ते ज्ञेय ब्रह्मजयन भूतांच्या बाहेर आणि आत पण आहे. आत बाहेर सगळीकडे कोंदून आहे ते, शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला कळ बाप रखुमादेवरू विठ्ठलू सक, तेच स्थावर जंगम आहे, ते सूक्ष्म असल्यामुळे अविज्ञेय म्हणजे जाणल्या जात नाही, अत्यंत सूक्ष्म आहे, आणि ते त्या ठिकाणी अज्ञानी लोकांना दूर आहे, ज्ञान्याला जवळ आहे. जे चराचर भूता माझी असे पांडुसुता नानावन्ही उष्णता अभेदे जैशी, या संपूर्ण चराचरामध्ये भूत प्राणी मात्रामध्ये ते तत्व व्यापून आहे, ज्याप्रमाणे अग्नी आणि उष्णता याच्यामध्ये भेद नाही, उष्णता हेच अग्नी आहे ना, अग्नी हेच उष्णता आहे, तसं याच्या या पूर्ण ब्रह्मांडामध्ये मशकापासून ब्रह्मदेवापर्यंत तोच माझा भगवान आहे, अशा प्रकारे आपण जाणलं पाहिजे. तैसेने अविनाश भावे जे सूक्ष्म दशे आघवे व्यापून असे ते जाणावे ज्ञेय तत्व, तसं हे अविनाशी धर्म आहे, तो विनाशी नाही आहे, अविनाशी आहे तो, अविनाश भावे आणि तो सूक्ष्म आहे, अत्यंत सूक्ष्म अशा प्रकारचा आहे, जे अनुरेणू या थोकडा तुका आकाशाय वडा, तो सूक्ष्मातला सूक्ष्म आहे आणि मोठ्यातला मोठा आहे, अनोरणियान महतो महियान असा तो व्यापून आहे, म्हणून त्याला त्या ठिकाणी ज्ञेय असं म्हणायचं. जे एक आत बाहेरी जे एक जवळ दुरी जे एक वाचोनी परी दुजी नाही, ते एकच तत्व आहे आणि भूत प्राणी मात्रांच्या आतही आहे आणि बाहेरही आहे. आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोण दिले, ती गवळण म्हणते माझ्या आतही तोच आहे आणि बाहेरही तोच आहे, हे भगवान भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही. आणि ज्ञानी माणसाला आत्मरूपानं तो जवळ वाटतो, अज्ञानी माणसाला ते दूर वाटतात, अज्ञान आहे म्हणून त्यांना दूर वाटतं, ते अज्ञानी लोक बोलत असतात, अरे तू काय बोलू राहिला वरचा पाहू राहिल, असे लोक म्हणतात, तू जरा सांभाळून काम कर वरचा तुला, आणि तो वरचा आहे का खालचा आहे का बाजूचा आहे का इकडचा आहे काय करणार आहे, वर गेल्यावर कळन, असे लोक काय म्हणतात वर गेल्यावर कळन, म्हणजे वर गेल्यावर काय, वर खाली त्याचं सगळ्या ठिकाणी व्याप्ती आहे ना, हरीची आज असा हरी दाही दिशा, सर्व ठिकाणी दाही दिशा तशा आठ दिशा आहेत, पण वर आणि खाली सुद्धा काय या मिळून दहा दिशा आहेत, मग सर्व कोणत्या दिशेला नाही म्हणून सांगायचं सांगा तुम्ही, पण अज्ञानी माणसं त्या भगवंताच्या अशा अशा प्रकारे कल्पना करत असतात. तू आता आपला अशा अशा पद्धतीचा व्यवहार झालेला आहे आणि तू आता लबाड बोलायला लागला,
चल मंदिरात लाव देवाच्या पायाला हात, म्हणजे मंदिरातच देव आहे का? मंदिरातच देव का? बरेच असे सिगरेट बिड्या फुकणारे लोक मंदिराजवळून जातात कधी कधी, तर ते एकदम नेमकं पेटी दिली राहते सिगरेट महागाचे, सिगरेट केवढे ते हा विल्स मागेल सर, तर ते जे आहे ते असं पेटवलं नेमकं, तर मंदिर आलं त्याला दर्शन करायचं तर ते बाहेर ठेवतं कुठतरी ओट्यावर, तशी ठेवतं ते दर्शन करतो, पुन्हा निघाला पुन्हा उचल, म्हणजे त्याला काय देव कळायला गधड्याला आतमध्ये गेला कशाला, त्याला काहीच कळालं नाही, त्याला काय वाटतंय मंदिरात देव आहे आणि बाहेर तिथून पुढं मग सगळे आपलंच कार्यक्रम, इथून तिथून आपणच आहोत, म्हणजे सर्व ठिकाणी असलेला परमात्मा त्याला एक दिवशी कुठतरी एका ठिकाणी असं वाटतं हे देव आहेत म्हणून असं वाटत असत, जसं आता नवरात्रामध्ये देवीच वाटते माणसाला, बस आता एवढंच काही जे काही आहे ते आपलं एवढंच असं माणसाला वाटत असत, पण फक्त 9 दिवस, आता उद्या परवापासून देवीचं वास झालं रे बाबा 9 दिवस, आता इथून पुढं कधी वर्षभर पुन्हा काहीच करत नाही, पण तेवढं थोडंच आहे संकोचित भाव, संकोचनी कार्य झाला शी लहान ध्येय अपोषण ब्रह्मांडाचे, तू संकोचून काय छोटा व्हायला लागला सांग, थोडं व्यापक हो ना, तर अशा प्रकारे व्यापक दृष्टी राहत नाही की सगळीकडे तोच माझा भगवान आहे, अज्ञानाला तो वाटत नाही आणि ज्ञानी माणसाला त्याला जवळ वाटत असतो, क्षीरसागरीची गोडी माझी बहु थडी आहे थोडी, हे नाही तया परोडी पूर्ण जेगा, एक क्षीर समुद्र आहे दुधाचा समुद्र आहे, तो त्या ठिकाणी अलीकडच्या काठाला त्याची चव बिघडली, मधल्या मध्ये एक चव चांगली आहे असं थोडंच आहे, त्याची इथून तिथून सारखीच चव आहे असं काहीच नाही, तसं भगवत तत्व आहे महाराज, इथून तिथून ते व्यापक आहे, स्वेदजादी प्रवृत्ती वेगळा आल्या भूती जयाची अनुस्थिती खोमणे नाही, हे स्वेदजादी प्रवृत्ती म्हणजे 4 प्रकारच्या खाणी आहेत, अंडज उद्भिज स्वेदज आणि जारज असे 4 प्रकारच्या खाणी, जारापासून काही होतात, काही अंड्यापासून होतात, काही बीज आहेत, याच्यावर म्हण याच्यावर म्हण भागवतातला श्लोक आहे, त्याने त्या 4 खाणीमध्ये बरोबर पकडला, तो 100% लागू पडणार आहे, अंडेशू विनिश्चितेषु म्हणजे अंड शेद जारज हे सगळ्या त्याच्यात खाणी दाखवलेल्या आहेत, त्या कोणत्या अध्यायातला माझ्या लक्षात नाही पण तो आहे ठिकाण, अशा प्रकारचा तो श्लोक आहे, तर ह्या 4 प्रकारच्या ज्या खाणी आहेत ह्या 6 हां त्याच्यात आहेत, तू म्हणलं ते 100% बरोबर खरंय महाराज, कारण कसं आहे तो काळजीपूर्वक आहे ना, त्याच्यामुळे त्याला काही आपण चॅलेंज देऊ शकत नाही बाबा असं नाही म्हणून, तर हे जे सगळं आहे तर ह्या 4 खाणी आहेत, अंड काही अंड्यापासून निर्माण होणारे, हे कोंबडे बिंबडे कशात आहेत कबूतर अंड्यापासून, हे सगळे अंड्याचे, तुम्ही आम्ही जारज आहोत गाई वगैरे हे सगळं जारज आहे, आणि स्वेदज म्हणजे घाम, त्याच्यातल्या डोक्यातल्या ओवा वगैरे हे सगळं घाम आहे, आणि आता उद्भिज काही बी, जे काही काही निर्मिती बी खूप अजबच आहे बाबा, हे काही काही छोटे छोटे किडे निर्माण होतात हे याच्याजवळ लाईटजवळ, ते कसं काय एवढे निर्माण होतात, काय अजब सृष्टी आहे ती, काय अजब सृष्टी आहे, आपल्याला एखादं लेकरू म्हणलं तर किती वर्ष 1.5 वर्ष वाट बघावं लागते त्यावेळेला पुढे होतं, आणि ते कधी निर्माण होतात, एखाद्या मुंगी पुढे लागू दे एखाद्या गोड पदार्थाला भरा 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 लगे झुपकाच तयार होत, ते कशी निर्माण होते ती सृष्टी, ती वातावरणातून निर्माण होते का कशी होते कोणाला नाही,
आता एक गावात असलेले काय सोनकिडे, सोनकिडे कसे काय खातात, त्यांची निर्मितीच कशी काय होत. बरं तुम्ही चाळा त्याला, पुरे एक दिवस चाळा, दुसऱ्या दिवशी पुन्हा चाळणी हातात घ्या, त्याच्यात खाली आहेत. आपल्याला वाटतं दुसऱ्या दिवशी आता संपले असतील, तिसऱ्या दिवशी ते कसे निर्माण होतात काय माहिती, कसे निर्माण होतात, काय एक सृष्टीची कमालच सृष्टी. असं जर माणसात असत ना मग प्रवचनाला लोक लय आले असत, त्याला बसायलाच जागा नाही तर काय करणार, घंटाभर तिथे जरी बसू मग खूप गर्दी झाली असते, त्याला बसायलाच जागा भेटली असते. तर अशा प्रकारे हे सगळं सृष्टीची आश्चर्यकारक निर्मिती आहे. पण या सगळ्या निर्मितीमध्ये परमात्मा आहे, म्हणजे त्यामध्ये भगवान त्या ठिकाणी म्हणतायत की हे सगळं असताना सुद्धा किंचित देखील त्या ठिकाणी भगवंताची कमीपणा नाही, त्याच्यामध्ये ओतप्रोत परमात्मा भरलेला आहे. एवढं जरी तुम्हाला सृष्टीमध्ये दिसत असलं तरी सुद्धा जयाचे अनुसिती खोमणे नाही, श्वेदजादी प्रवृत्ती वेगळा आल्या भूती, जयाची अनुसिती खोमणे नाही, पै श्रोते मुख टिळका घटसहस्त्र अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी. या अर्जुनाला सांगितलेले श्रोते मुख टिळका म्हणजे श्रोतांच्या मुखावरील जणू चंदनाचा तिलक, हे अर्जुनाला विशेषण दिलेलं आहे. श्रोत्याच्या मुखावरील चंदनाचा तिलक म्हणजे एखादा श्रोता आहे खूप प्रसन्न अवस्थेमध्ये बसलेला आहे, त्याने टिळा वगैरे लावलेला आहे चंदनाचा, 52 कशी चंदनाचा टिळा आहे, त्याचा सुगंध पसरतोय, तो ऐकणारा श्रोता ज्ञानी आहे, हे भाग्याचंच लक्षण आहे ना. आणि म्हणून त्याला अशी उपमा दिलेली आहे, अर्जुन भगवंताला भेटले हे भगवंताचं सुद्धा काय आहे, भाग्यच आहे. अशा प्रकारचा श्रोता म्हणा तरी सावधान होय श्रोता, सावधान श्रोता पाहिजे. आता हा आपल्याला भेटला हे दुर्मिळच गोष्ट आहे ना, कारण याला त्या सगळ्या ग्रंथातले पुरावे आठवतात. आता असं बघताना आपण पाहिलं तर असं वाटतं हा याचं लक्ष आपल्याकडे आहे का नाही असं कधी कधी वाटतं, पण त्याचं पूर्णपणे लक्ष असतं की आपला एखादा विषय जर आला तर ते त्याच्याकडे लक्षात घ्या, हा विषय पुढे एखाद्या ग्रंथात आहे का, कारण त्याच्या ज्या वाचनातून गोष्टी गेलेल्या त्याचं लगेच लक्ष देऊन जातो का इथे असा असा विषय आहे. नाही तर मग कधी घरी गेल्यावर दाखवत असतो की तिथे हे चालत होतं का असं विचारत असतो, मग हां हां चालत होतं. हो ते भाग्य जाऊ भाग्य, भाग्याचीच गोष्ट असते ना, एखादा मग कोणीतरी असं चांगला आपल्याला श्रोता मिळाला हे भाग्याचीच गोष्ट असते, नाहीतर काय मग ऐकणारे जे ऐकत असतात काही जण काही त्याच्यातलं काही कुणकड विपर्यास पण करतात, वेगवेगळे अर्थ लावतात. आमच्या वडिलांनी एकदा सांगितलं होतं पठाणखेड्यात कीर्तन होतं, पिकली असेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे, तर म्हणे परमार्थामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या काही गोष्टी घालवण्यासाठी असतात, म्हणजे जे त्यांना सांगायचं काम क्रोध आदी हे सगळं घालायला पाहिजे, याच्यावर विजय मिळवायला पाहिजे, घालवायला पाहिजे असं ते म्हटले. तर दुसऱ्या दिवशी एक जण माणूस म्हणला, म्हणले बाबा बरोबर बोलले, बरेचसे सत्य करणारे स्वतःच्या वर्गाने टाकीतच नाही, त्याने असा अर्थ लावला, त्यांचं काहीच घालीत नाही म्हणले, दुसऱ्याच्याच पैशावर माझ्या मान, म्हणजे हे काय बोलायला लागले ते काय ऐकायला लागला काही त्याचा मेळ आहे. मी त्याला म्हणलं तो आहेसारखे किती आहेत गावात, तुझ्यासारखे ऐकणारे किती आहेत, म्हणजे अख्खं भजनी मंडळ माझ्यासारखं दे, म्हणजे तू असं कर तुमच्या गावात काही वाळलेले झाड आहेत का, म्हणजे आई ते सगळे तू लाकडं गोळा कर आणि तुम्ही सगळे भजनी त्याच्यात उभारा, त्या लाकडात उभारा, एखाद्या सांगतो तुम्हाला पेटून द्यायचं, काही कामाचे नाही म्हणलं तुम्ही, काहीच कामाचे नाही, की तुम्ही ते काय म्हणतायत आपण काय अर्थ लावतो याचा काही ताळमेळ आहे का. रामायणकार त्या ठिकाणी घसा कोरडा करू करू सांगू लागले की रावण आला आणि सीतामाईचं हरण करू लागलेलं आहे, सीतामाई अत्यंत दुःखित झाल्या, ते म्हणतोय की नाही नाही मी तुला सोडणार नाही, मागून सीतामाई मोठ्याने आक्रोश करायला लागल्या तर फरफटत नेलं असं ते रामायणकार सांगायला लागले. त्याच्यातल्या एक दोन महिला होत्या बसलेल्या, ती म्हणली बाई बाई नांदतच नसेल ना तो तरी काय करीन, म्हणजे काय आहे का ध्यान, तुझा विषय काय चालला आहे, बोलायला काय लागलो, त्याचं काही मेळ का ताळ का असं काहीतरी त्या ठिकाणी काढून घ्यायचं. आपण काय अहो 4 महिने रामायण सांगून एका बहादाराने रामायणवाल्याला विचारलं, म्हणले महाराज तुम्हाला एक प्रश्न करायचा होता, म्हणले काय, अहो ते तुम्ही मधून मधून म्हणतो ते राक्षस राक्षस,
राम राक्षस का रावण राक्षस आणि किती महिने रामायण ऐकलं? 4 महिने. मला हा प्रश्न तुम्हाला विचारून म्हणलं जाऊ द्या, आता जाता जाता विचारू. आणि मग म्हणले राम राक्षस का रावण राक्षस, तर महाराजाचं किती डोकं उठलं असं. मग महाराज थोडे शांत स्वभावाचे, ते म्हणले सांगतो बा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. म्हणले कसं आहे? म्हणले पहिला राक्षस तर तूच आहे, की 4 महिने तुझ्यासमोर बडबड करून तुला काही फायदा झाला नाही, पहिला राक्षस आहे. आणि दुसरा राक्षस मी आहे म्हणे, की मला माहीत नव्हतं असा राक्षस माझ्यासमोर बसलेला आहे म्हणून दुसरा राक्षस मी आहे. या सगळ्या याच्यामध्ये कोणी नाही, रामही राक्षस नाही, रावणही राक्षस नाही. रावण सुद्धा ब्रह्मकुलातला होता, ब्राह्मण होता, तोही राक्षस नाही. आणि राम तर अवतारिकच होते, तेही राक्षस नाही. राक्षस आपण दोघं, दुसरे कोणी राक्षस नाही. तर हे अशा प्रकारचे एकाग्रता तिथे नसते. म्हणून अर्जुनाला श्रोते मुख टिळका सांगितलेले, घटसहस्र अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी. अरे बाबा अर्जुना, अनेक घटामध्ये चंद्र दिसत असतो, अनेक घट आहेत. रांजणात पाणी असलं त्याच्यात चंद्र दिसणार, घागरीत पाणी असलं त्याच्यात चंद्र दिसणार, पातेल्यात पाणी असलं त्याच्यात सुद्धा चंद्र दिसणार. वेगवेगळ्या घटामध्ये वेगवेगळ्या पात्रामध्ये पाणीमध्ये चंद्रबिंब दिसतं, पण त्याला असं आपण म्हणू शकत नाही का ह्या घटातला चंद्र हा याच्यातला चंद्र. चंद्र एकच आहे. उपाधी भेदानं ते सगळं वेगवेगळं तुम्हाला दिसत असलं तरी त्याच्यातला चंद्र. घटसहस्त्र अनेका, हजारो घट असू द्या, माझी बिंबोनी चंद्र का आणि भेदे जेवी. त्याच्यात चंद्राचं बिंब पडलं तरी त्याच्यामध्ये दोन दुजेपणा येत नाही, तो एकच आहे. तसं हे जे ज्ञेयतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, हजारो उपाध्यामध्ये ते पांगलेलं आहे. हजारो उपाध्या आहे त्याच्या जगतामध्ये, काही एक उपाध्याय का? सगळ्या याच्या पशुपक्ष्याच्या अनेक उपाध्या आहेत, मानव देहामध्ये अनेक वेगवेगळ्या जातीचे याचे लोक आहेत, सगळ्यामध्ये ते तत्व आहे. पण सगळ्यात असून सुद्धा त्या तत्वा त्या माणसाच्या वागण्या बोलण्यानं त्याच्यात काही फरक पडत नाहीतर माणूस तमोगुणी असला तर ते तत्व तमोगुणी होऊन जाईल ना, पण त्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. अशा प्रकारचं या ईश्वर तत्वाला ब्रह्मतत्वाला आपण जाणलं पाहिजे. ज्ञेय याला म्हणतो बरोबर, या उपाधी माझी गुप्त चैतन्याशे सर्वगत, हे दुसऱ्या अध्यायातली ओवी असेल, बरोबर आहे ना? दुसऱ्या अध्यायामध्ये ही ओवी, या उपाधी माझी गुप्त चैतन्याशे सर्वगत. या उपाधीमध्ये जे काही आपल्याला दिसतो तो परमात्मा एकच आहे, वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला प्रतिबिंबित झालेला दिसतो. नाना लवणकणाचे राशी शारता एक जैसी का कोडी एकी उसी एकची गोडी. आणि खूप मिठाचे ढिगार आहेत पण क्षारता मात्र एकच आहे. खारटपणा काय आहे? एक आहे. तुम्ही 10 क्विंटल असून द्या 20 क्विंटल, खारटपणा त्याच्यातला जो आहे तो एकच आहे. आणि कितीही टनानं ऊस असू द्या पण गोडी एकच आहे. टनानं ऊस असू द्या, कितीही ट्रकाचे ट्रका भरलेले असू द्या, कशाही असू द्या, पण त्याच्यामध्ये गोडी एकच आहे. त्याप्रमाणे हे भगवत तत्व, हे ज्ञेयतत्व जे आहे ना, ते सगळ्यामध्ये एकच रूपानं आहे, असं फक्त यामधून आपण समजावून घ्यायचं. बाकीचं मग आपण उद्या दसरा आहे ना, परवा आहे ना, परवा मग ठीक आहे, उद्या आपण हे बघू पुढच्या श्लोकावर. या श्लोकावरच्या ओव्या समाप्त झालेल्या आहेत. Yeah.
Lakshmi.